आजही 24 तास एक पाऊल पुढे. अजित पवार यांच्या राजीनाम्याबाबत आजच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवार शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. मात्र पवारांच्या सूचनेनंतरही मुख्यमंत्र्यांनी 3 दिवस पवारांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. राष्ट्रवादी आक्रमक असली तरी काँग्रेसकडून समेटाचे प्रयत्न सुरू असल्याचं यातून दिसतंय. विलंबाची व अधिक खर्चाची कारण मीमांसा करता यावी म्हणून मी उपमुख्यमंत्रीपद व मंत्रीपदावरून मुक्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे कळवलेले आहे व माझ्या भूमिकेला पक्षश्रेष्ठींनी संमती मिळालेली म्हणून मी पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला आहे. सिंचन घोटाळ्यावरून आरोपानं व्यथित झालेल्या अजित पवार यांच्या या राजीनामा अस्त्रानं गेले 3 दिवस महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. अजित पवारांपाठोपाठ राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राजीनामे, यामुळे सरकार अस्थिर होतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अजित पवारांनी राजीनामा मागे घ्यावा असा ठराव करण्यात आला. मात्र शरद पवारांनी सरकार स्थिर असल्याचं सांगत इतर मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र त्याचबरोबर अजित पवारांचा राजीनामा स्वीकारावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांना मंगळवारी केल्यात. शरद पवार आणि स्वतः अजित पवार हेही राजीनाम्यासाठी आग्रही असल्याचं यातून दिसून आलं. गुरुवारी दिल्लीत बोलताना अजितदादांच्या राजीनाम्याचा विषय संपल्याचं पवारांनी दिल्लीत स्पष्ट केलं. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत आमदारांचा आग्रह शरद पवार मान्य करणार नसल्याचं दिसतंय. 4 वाजता विधिमंडळाच्या सगळ्या सदस्यांबरोबर पवार साहेबांची सविस्तर मीटिंग होईल आणि राष्ट्रवादीची रणनीती याबाबतची काय आहे ती साहेबांशी चर्चा करू आणि उद्या त्यातले निर्णय जाहीर होतील. दुसरीकडे अजित पवारांचा राजीनामा अजून स्वीकारलेला नसल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं. राजीनामा स्वीकारावा अशी सूचना शरद पवारांनी करूनही मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घेतलेला नाही. प्रदेशाध्यक्ष यासाठी पक्षश्रेष्ठींच्या परवानगीचं कारण देत आहेत. राजीनाम्याच्या संदर्भामध्ये काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडनं मुख्यमंत्र्यांना किंवा मला अशा प्रकारचे कुठले आदेश किंवा सूचना याबद्दलच्या अद्याप पावित्र प्राप्त झालेल्या नाही आहेत. या संदर्भाची माहिती पक्षश्रेष्ठींना देण्यात आली. राष्ट्रवादीनं आक्रमक भूमिका घेतली असली तरी मुख्यमंत्री मात्र समेटाची भूमिका घेत असल्याचं दिसतंय. अजितदादांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करतायत. अजित पवारांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. मात्र अजित पवार त्यांचा फोन घेत नसल्याची चर्चा आहे. राजीनामा मागे घेऊन अजितदादांनी मंत्रिमंडळात राहावं अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. त्यामुळे आता शुक्रवारच्या दिवसात काय होणार, अजितदादांचा राजीनामा स्वीकारला जाणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. Z24 तास अमित जोशी सह दीपक भातुसे, मुंबई. Z24 तास एक पाऊल पुढे.